तर एक मोठी बातमी, शिंदे गटाच्या प्रतापराव जाधवांना केंद्रातून फोन आलेला आहे. बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधवांची मंत्रीपदी वर्णी लागणार आहे. प्रतापराव जाधव आज मोदींसोबत मंत्रीपदाची शपथ घेणार आहे. महत्वाची बातमी आपण पाहतोय आणि अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी दुखंडे दिनेश दुखंडे यांच्याकडून. दिनेश, काय अधिक अपडेट? बघा, नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातल्या पहिल्या मंत्रीपदाची अधिकृतरित्या घोषणा झालेली आहे. शिवसेना शिंदे गटाचे सिनियर मोस्ट खासदार प्रतापराव जाधव यांची नरेंद्र मोदी यांच्या NDA सरकारच्या मंत्रिमंडळात वर्णी लागते आहे. स्वतः प्रतापराव जाधव यांच्या स्वीय सहायकांकडून ही माहिती देण्यात आलेली आहे की त्यांना PMO मधून फोन आलेला आहे. आज सायंकाळी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDAचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडतो आहे आणि महाराष्ट्रातून नेमके किती मंत्री शपथ घेणार याविषयी उत्सुकता असतानाच प्रतापराव जाधव यांची मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागते आहे. त्यांना PMO मधून फोन आलेला आहे. सलग 7 वेळा खासदार आहेत प्रतापराव जाधव. बुलढाणा या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात आणि एकूणच मराठा समाजाचा चेहरा आहेत. त्यामुळे शिंदे यांनी प्रतापराव जाधव यांना या मंत्रिमंडळात स्थान दिलेलं आहे आणि त्यांच्या एकूण सिनियर मोस्ट खासदारकीचा सन्मान केलेला आहे. आपण बघितलं तर यापूर्वी श्रीकांत शिंदे यांची तरुण चेहरा आणि सलग 3 वेळा खासदार म्हणून वर्णी लागावी अशी काही शिंदे शिवसेनेतल्या खासदारांची इच्छा होती, भावना होती, ती त्यांनी व्यक्त केली होती. पण श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं होतं की त्यांना गटनेते पद मिळालेलं आहे, त्यामुळे सिनियर मोस्ट जे असतील त्यांना संधी मिळेल आणि या सर्व खासदारांमध्ये सलग 7 वेळा विजय मिळवणारे आणि बुलढाणा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे प्रतापराव जाधव यांना ही संधी मिळालेली आहे. प्रतापराव जाधव आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेले आहेत. आज सायंकाळी शपथविधी असेल, तिथे ते आपल्या सहकाऱ्यांबरोबर असतील. पण अजून महाराष्ट्रातून कोण कोण मंत्री होतं याविषयीची उत्सुकता आहे. भाजपातून किती मंत्री शपथ घेतात? शिंदे शिवसेनेला आणखी एखादं राज्यमंत्रीपद मिळतं का? NCP अजित पवार गट यातही काही कोणाची वर्णी लागते का याविषयीची उत्सुकता आहे. तसंच महाराष्ट्रात आणखीही NDAत मित्रपक्ष आहेत, विशेषतः रामदास आठवले जे गेल्या 2 मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते त्यांना पुन्हा संधी मिळते का या बाबतीतली उत्सुकता आहे. पण आता अधिकृतरित्या जी माहिती मिळते आहे प्रतापराव जाधव यांना मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी PMO तून फोन आलेला आहे. अगदी धन्यवाद दिनेश या सविस्तर माहितीबाबत.